या कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आयसिंग केकचे फ्री सेशन्स घेऊन येणार आहे. त्या सेशन्सला मी आज सुरुवात करते. या पहिल्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत केकसाठी लागणारं बेसिक सामान आणि त्याचा वापर काय आहे. आयसिंग केक तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे केकचा बेस. हा बेस वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. जर आपल्याला बेकरी स्टाईल आयसिंग केक बनवायचा असेल तर त्यासाठी मार्केटमध्ये जे रेडी प्रीमिक्स तयार मिळतं ते वापरावं लागतं. केकचे महत्त्वाचे दोन बेस असतात, एक म्हणजे चॉकलेट बेस आणि दुसरा म्हणजे व्हॅनिला बेस. केक मटेरियलच्या शॉपमध्ये हे तयार प्रीमिक्स आपल्याला 1/2 किलो, 1 किलो, 2 किलो, 5 किलो अशा पॅकमध्ये मिळतात. तुम्हाला जर केकच्या ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर तुम्हाला जो 5 किलोचा पॅक आहे तो स्वस्त पडेल. हे तयार प्रीमिक्स पूर्णपणे एगलेस आहेत. मार्केटमध्ये बेकर्स विले, प्रिस्टीन, पिल्सबेरी अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रीमिक्स अवेलेबल आहेत. तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचं प्रीमिक्स वापरलात तर केकचा रिझल्टही चांगला येईल. हे तयार केक प्रीमिक्स तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता. हे प्रीमिक्स वापरून केक बनवताना आपल्याला फक्त त्यामध्ये पाणी आणि तेल ॲड करायचं असतं. परफेक्ट केक स्पॉन्ज तयार करण्यासाठी किती रेशो घ्यायचा प्रीमिक्सचा, तेलाचा, पाण्याचा हे मी माझ्या पुढच्या सेशन्समध्ये तुम्हाला दाखवणार आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या आकाराचे केक टिन्स मिळतात. स्क्वेअर टिन्स, राऊंड टिन्स, रेक्टँगल टिन्स. हे टिन्स वेगवेगळ्या साईजचे असतात. 6 इंच, 7 इंच, 8 इंच, 9 इंच. हे माझ्याजवळ काही स्क्वेअर टिन्स आहेत. हा जो टिन आहे तो डॉल केक बनवण्यासाठी वापरला जातो. हे माझ्याजवळ काही राऊंड टिन्स आहेत वेगवेगळ्या साईजचे. 6 इंच, 7 इंच, 8 इंच, 9 इंच. 1/2 किलो, 1 किलो, 2 किलो केकसाठी कोणता टिन वापरायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. केकसाठी लागणारी जी व्हिपिंग क्रीम आहे ती फेटण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला लागणार आहे तो आहे हा इलेक्ट्रिक बीटर. मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे बीटर अवेलेबल आहेत, पण तुम्ही चांगला इलेक्ट्रिक बीटर वापरा म्हणजे त्याचे रिझल्टही चांगले येतील. केकसाठी लागणारी व्हिपिंग क्रीम फेटण्यासाठी कमीत कमी 300 ते 400 वॅटचा बीटर असणं गरजेचं आहे. हा माझ्याजवळ प्रेस्टिज कंपनीचा बीटर आहे. मार्केटमध्ये फिलिप्स, क्रोमा अशा चांगल्या चांगल्या कंपनींचे बीटर अवेलेबल आहेत, पण लक्षात ठेवा हा बीटर 300 ते 400 वॅटचा असणं गरजेचं आहे. हा माझा बीटर 300 वॅटचा आहे. नेक्स्ट आहे व्हिपिंग क्रीम. आयसिंग केक तयार करण्यासाठी व्हिपिंग क्रीम ही महत्त्वाची आहे. हे 1 किलोचे पॅक असतात. यावर लिहिलेलं असतं व्हिप टॉपिंग किंवा व्हिपिंग क्रीम. आपल्याला हीच क्रीम केकसाठी वापरायची आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे व्हिपिंग क्रीम अवेलेबल आहेत. तुमच्या एरियामध्ये जी अवेलेबल आहे ती तुम्ही वापरू शकता. तुम्ही चांगल्या क्वालिटीची व्हिपिंग क्रीम वापरा म्हणजे तुमच्या केकचा रिझल्टही चांगला येईल, क्रीमचं फिनिशिंगही चांगलं येईल आणि टेस्टही चांगली येईल. मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे व्हिपिंग क्रीम मिळतात. त्यामध्ये डिलाईट प्लस, रिच गोल्ड, ट्रॉपोलाईट प्रीमियम, फियोना, क्रीम बेल या कंपन्यांचे व्हिपक्रीम जे आहेत ते खूप छान टेक्स्चर देतात आणि टेस्टमध्येही चांगले आहेत. या व्हिपक्रीमसोबत काम करताना बरेच प्रॉब्लेम येतात. ही क्रीम प्रॉपर कशी फेटायची, कुठे स्टोअर करायची, केकसाठी कशी वापरायची हे सर्व कन्फ्युजन दूर करणारा एक स्पेशल सेशन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. केकचा बेस जेव्हा आपण बनवतो तेव्हा प्रीमिक्स मेजर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वेविंग स्केल. यासाठी आपण कप्सचाही वापर करू शकतो, पण ग्रॅम्समध्ये मोजून घेतल्यामुळे जो केकचा बेस आहे तो परफेक्ट प्रमाणामध्ये तयार होतो. तरीही मी तुम्हाला कप्सचा वापर करूनही दाखवणार आहे. नेक्स्ट आहे क्रश. केक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे बनवले जातात. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक तयार करण्यासाठी आपल्याला क्रशचा वापर करावा लागतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचे क्रश अवेलेबल आहेत. मिक्स फ्रूट क्रश, समजा जर आपल्याला मिक्स फ्रूट केक बनवायचा असेल तर हा क्रश आपल्याला त्यात ॲड करायचा असतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सचे क्रश अवेलेबल आहेत. नेक्स्ट आहे कलर्स. मार्केटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे कलर्स मिळतात. माझ्याजवळ जे कलर्स आहेत ते कोणते कलर्स आहेत आणि ते कसे वापरायचे हे मी तुम्हाला आता दाखवते. हा आहे जेल कलर. जेल कलर जे आहेत ते थिक असतात
आणि हे जास्त डार्क शेडमध्ये असतात. जेल कलर डार्क शेडमध्ये असल्यामुळे आणि थिक असल्यामुळे क्रीममध्ये वापरल्यावरसुद्धा क्रीम पातळ होण्याचे चान्सेस खूप कमी असतात, म्हणून आपल्याला जेल कलर वापरायचा आहे. नेक्स्ट हे माझ्याकडे काही कलर मिस्ट कंपनीचे लिक्विड कलर आहेत. हे लिक्विड कलर आहेत तरी हे खूप थिक आहेत. तुम्हाला जर लिक्विड कलर वापरायचे असतील तर तुम्ही हे वापरू शकता. ही 50 रुपयाला एक बॉटल मिळते. हा सुद्धा लिक्विड कलर आहे. ही 20 रुपयाला बॉटल मिळते. हे लाईट शेडमध्ये असतात, खूप पातळ असतात आणि हे क्रीममध्ये आपल्याला डार्क शेड आणण्यासाठी याचा जास्त वापर करावा लागतो, त्यामुळे क्रीमही पातळ होण्याची शक्यता असते आणि कलरचं प्रमाण जास्त झालं तर क्रीमलाही कडवटपणा येतो. नेक्स्ट आहे इसेन्स. केकमध्ये फ्लेवर आणण्यासाठी इसेन्सचा वापर केला जातो. मार्केटमध्ये पायनॅपल, मिक्स फ्रूट, ऑरेंज, मँगो, मावा, रसमलाई अशा वेगवेगळ्या फ्लेवर्सचे इसेन्स अवेलेबल असतात. या बॉटलची किंमत 30 रुपये इतकी असते. नेक्स्ट आहे इमल्शन. इमल्शन म्हणजे त्यामध्ये कलर आणि इसेन्स हे दोन्ही एकत्र असतं. हे माझ्याजवळ कलर मिस्ट कंपनीचं ऑरेंज इमल्शन आहे. यामध्ये ऑरेंज फ्लेवर म्हणजेच ऑरेंजचं इसेन्स आणि ऑरेंज कलर एकत्र आहे. कलर आणि इसेन्स जेव्हा एकत्र येतं त्यालाच इमल्शन म्हटलं जातं. यामध्ये वेगळा कलर ॲड करण्याची गरज नसते. नेक्स्ट हा आहे ड्रिपिंग कलर. याला इथून असं केकवर आपल्याला ड्रिप करायचं असतं. केकला आयसिंग केल्यावर वरून जेव्हा आपल्याला कलरचं ड्रिपिंग करायचं असतं त्यासाठी आपण हा ड्रिपिंग कलर वापरू शकतो. या बॉटलची प्राईस 180 ते 200 रुपये एवढी असते. हा डस्टिंग कलर आहे. हा पावडर फॉर्ममध्ये असतो. हा जो कलर आहे त्याला क्रीममध्ये मिक्स करायचं नसतं तर डिझाईन बनवून झाल्यावर त्याला वरून आपल्याला डस्ट करायचं असतं. हा कलर फ्लॉवर्सना वरून शेड देण्यासाठी उपयोगी असतो. हे जे डस्टिंग कलर आहेत ते सिल्वर, गोल्ड अशा वेगवेगळ्या शेड्समध्ये अवेलेबल आहेत. हा पावडर डस्टिंग कलर तुम्हाला 180 ते 200 रुपयापर्यंत मिळून जाईल. माझ्या पुढच्या सेशन्समध्ये हे कलर कसे वापरायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बऱ्याच लोकांना जेल कलर, लिक्विड कलर आणि इमल्शन यामध्ये कन्फ्युजन असतं, तर हे कन्फ्युजन तुमचं मी आता दूर करते. या कलर्समध्ये काय फरक असतो हे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये हे टाकून दाखवते. हा माझ्याकडे जेल कलर आहे. तुम्ही पाहू शकता हा किती थिक आहे आणि हा डार्क शेडमध्ये असतो. हा माझ्याकडे कलर मिस्ट कंपनीचा लिक्विड कलर आहे. हा थिक आहे आणि हा शेडमध्येही डार्क आहे. जर तुम्हाला जेल कलर वापरायचे नसतील तर तुम्ही हे कलर मिस्ट कंपनीचे लिक्विड कलरही वापरू शकता. तुम्ही पाहू शकता हा लिक्विड कलर आहे तरी हा किती थिक आहे. लिक्विड कलर आहे तरीही किती थिक आहे. हाही माझ्याकडे एक लिक्विड कलर आहे. ही 20 रुपयाला बॉटल येते. याचे मी तुम्हाला काही ड्रॉप प्लेटमध्ये टाकून दाखवते. तुम्ही पाहू शकता हा लिक्विड कलर किती पातळ आहे. हा तुम्ही क्रीममध्ये वापरला तर क्रीम पातळ होण्याची शक्यता खूप असते. इथे मी तुम्हाला 2 लिक्विड कलर दाखवले. तुम्ही पाहू शकता या दोघांमध्ये किती फरक आहे. तुम्ही शक्यतो हा जो लिक्विड कलर आहे तो वापरू नका, अवॉइड करा. हे माझ्याजवळ आहे ऑरेंज इमल्शन. यामध्ये ऑरेंज फ्लेवर आणि ऑरेंज इसेन्स एकत्र आहे. तुम्ही पाहू शकता हे कसं असतं. इमल्शन वापरलं तर आपल्याला वेगळं इसेन्स आणि वेगळा कलर ॲड करण्याची गरज नसते. केकमध्ये याचा जास्त वापर नाही होत. केकमध्ये कलर्स आणि इसेन्सचा जास्त वापर केला जातो. हे माझ्याजवळ ब्राऊन ड्रिपिंग आहे. याला आपल्याला क्रीममध्ये मिक्स करायचं नसतं तर केकचं आयसिंग करून झाल्यावर वरून याला आपण डेकोरेट करण्यासाठी ड्रिपिंग म्हणून वापरू शकतो. हे थोडंसं कॉस्टली जातं. माझ्या या केक सेशनमध्ये मी तुम्हाला आर्टिफिशियल ड्रिपिंग कसं बनवायचं हे दाखवणार आहे. हे मी तुम्हाला थोडंसं ड्रिप करून दाखवते. तुम्ही पाहू शकता हे कसं असतं. हा आहे डस्टिंग कलर. हा पावडर फॉर्ममध्ये असतो. याला आपल्याला डिझाईनच्या वरून डस्ट करायचं असतं. हा कसं असतं मी तुम्हाला दाखवते. प्रेस करून कोणून याला आपल्याला अशा पद्धतीने डिझाईनच्या वर डस्ट करायचं असतं. कलर्सच्या बाबतीत जी बेसिक माहिती होती मी तुम्हाला दिली आहे. हे कसे वापरायचे ते मी तुम्हाला जसजसे माझे सेशन पुढे जातील तसं दाखवणार आहे.
केकला वरून डेकोरेट करण्यासाठी मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रिंकल्स अवेलेबल असतात. हे चेरीज आहेत, हे रोज पेटल्स आहेत, ड्राय रोज पेटल्स. हे सर्व आपल्याला इझी अवेलेबल असतं. हे पॅकेट्स आपल्याला 40 ते 50 रुपयाला मिळतात. ही आहे एडिबल फोटो प्रिंट. जेव्हा फोटो केक बनवायचा असतो त्यावेळी याचा वापर केला जातो. ही तुम्हाला केक मटेरियलच्या शॉपमध्ये इझी मिळून जाईल. आपल्याला जी फोटो प्रिंट पाहिजे ती आपल्याला त्यांना सांग. त्यांच्याजवळ एक प्रिंटर असतो, त्यामधून ते आपल्याला ही प्रिंट काढून देतात. आपल्याला ज्या साईजची फोटो प्रिंट पाहिजे त्या साईजची ते आपल्याला काढून देतात. केकला डेकोरेट करण्यासाठी वरून लावण्यासाठी भरपूर काही मार्केटमध्ये अवेलेबल आहे. केक कटिंगसाठी वुडनच्या, प्लॅस्टिकच्या अशा नाईफही अवेलेबल असतात. हे सर्व आपल्याला 10 ते 20 रुपयापर्यंत मिळून जातं. डॉल केकसाठी अशा पद्धतीच्या डॉलचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे जेल. हे आहे न्यूट्रल जेल. हे जेल केक बनवण्यासाठी वापरलं जातं. केक तयार करतेवेळी आपण याचा खूप पद्धतीने वापर करू शकतो. याचा वापर करून आर्टिफिशियल ड्रिपिंग कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे असं ट्रान्सपरंट असतं. हे मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्स अवेलेबल असतं. तुम्ही हे ऑनलाईनही मागू शकता. हे आहे चॉकलेट न्यूट्रल जेल. हे सुद्धा मार्केटमध्ये रेडीमेड इझी अवेलेबल आहे. हे आपल्याला रूम टेम्परेचरवर स्टोअर करायचे असतात. प्लेन न्यूट्रल जेल वापरून सुद्धा आपण चॉकलेट न्यूट्रल जेल बनवू शकतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्सचे नोझल अवेलेबल आहेत, पण माझ्याजवळ जे नोझल्स आहेत तेवढे नोझल्स वापरून आपण भरपूर प्रकारचे डिझाईन्स बनवू शकतो. माझ्याजवळ आता हे बलून नोझल, रोज नोझल, सनफ्लावर नोझल, बास्केट डिझाईनचं नोझल. या नोझल्सचे नंबर काय आहेत आणि यापासून आपण डिझाईन कशी बनवायची हे मी तुम्हाला जसजसे माझे सेशन्स पुढे पुढे जातील तसतसे मी तुम्हाला दाखवणार. ही आहे रोजनेल. गुलाब किंवा कोणतेही फूल बनवताना याचा उपयोग होतो आपला स्टँडसारखा. फ्लॉवर्स बनवताना ह्याचा मी जेव्हा वापर करेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल ही कशी वापरते. या आहेत पायपिंग बॅग्स. या यूज अँड थ्रो आहेत. जी डिझाईन आपल्याला केकवर पाहिजे त्या डिझाईनचं नोझल आपल्याला या बॅगमध्ये टाकायचं असतं. त्यानंतर यामध्ये आपल्याला जी आपण फेटून घेतलेली क्रीम आहे ती टाकायची असते. त्यानंतर ही जी बॅग आहे ती केकवर डिझाईन करण्यासाठी रेडी होते. मार्केटमध्ये अशा वेगवेगळ्या टाईपच्या पायपिंग बॅग्स मिळतात. माझ्याकडे नूरची एक पायपिंग बॅग आहे. तिला फुडून असा एक कपलर आहे. ज्यावेळी आपल्याला एकाच क्रीमपासून वेगवेगळ्या डिझाईन्स बनवायचे असतात त्यावेळी आपल्याला फुडून फक्त याचं नोझल चेंज करायचं असतं. आपली पायपिंग बॅग कितीही मोठी असली तरी आपल्याला त्यामध्ये थोडंच क्रीम भरून घ्यायचं आहे, कारण हाताच्या गर्मीमुळे क्रीम मेल्ट व्हायला सुरुवात होते. नेक्स्ट आहे पॅलेट नाईफ. केकच्या वर क्रीम टाकल्यावर तिला स्प्रेड करण्यासाठी, फिनिशिंग देण्यासाठी आपल्याला पॅलेट नाईफचा उपयोग होतो. पॅलेट नाईफ वेगवेगळ्या साईजचे असतात. 6 इंच, 8 इंच, 10 इंच. 8 इंचाची जी पॅलेट नाईफ आहे ती आपल्याला छोटे मोठे असे सर्व केक बनवायला उपयोगात येते. ही पॅलेट नाईफ जी आहे ती थोडीशी अशी बेंड असते, त्याने अशा पद्धतीने क्रीम स्प्रेड करायला आपल्याला मदत होते. ही प्लेन पॅलेट नाईफ आहे. ही साईजने छोटी आहे. ही मोठी पॅलेट नाईफ आहे, प्लेन पॅलेट नाईफ आहे. ही 8 इंचाची आहे. माझ्याजवळ हा एक केक लिफ्टर आहे. हा 200 ते 250 रुपयापर्यंत मिळतो. केक आपल्याला एका ठिकाणी उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा असेल तर त्यावेळी याचा उपयोग होतो. किंवा जे टॉल केक असतात त्याला साईडने फिनिशिंग देण्यासाठी याचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे केक कटिंग नाईफ. याचा वापर करून आपल्याला केकच्या लेयर्स कट करायच्या असतात. तुम्ही या वापरू शकता किंवा घरची नाईफ वापरली तरी चालेल. केकची लेयर्स कट करण्यासाठी आपण अशा धाग्याचाही वापर करू शकतो. तो कसा वापरायचा हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या सेशन्समध्ये दाखवणार आहे. केकला आयसिंग करताना जेव्हा आपण क्रीमसोबत काम करतो त्यावेळी आपल्याला अशा पद्धतीचे बाउल खूप उपयोगी पडतात. हे अशा पद्धतीचे सिलिकॉन स्पॅच्युला मिळतात, तेही आपण वापरू शकतो. याऐवजी तुम्ही घरचा स्टीलचा बाउल किंवा घरचे चमचाही वापरू शकता. केकला आयसिंग करतेवेळी म्हणजेच क्रीम लावतेवेळी
केकचे लेअर्स इकडे तिकडे जाऊ नये, फिनिशिंग चांगला यावं यासाठी या रिंग्सचा वापर केला जातो। बिगिनरसाठी हे खूप उपयोगी आहेत। हे केकच्या टिनच्या साईजप्रमाणे असतात, 6 इंच, 8 इंच, 9 इंच। हे टोटली ऑप्शनल आहेत, तुम्ही नाही वापरलात तरी चालेल। नेक्स्ट आहे टर्निंग टेबल। मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टर्निंग टेबल्स अवेलेबल आहेत। आपल्याला कन्फ्युजन असतं नक्की कोणतं टर्निंग टेबल विकत घ्यायचं। हे जे टर्निंग टेबल आहे ते यूज करण्यासाठी खूप छान आहे, खूप स्मूथली फिरतं, तुम्ही पाहू शकता। याची जी बेरिंग आहे ती स्मूथ आहे। हे तुम्हाला 800 ते 900 रुपयापर्यंत मिळेल। आणि तुम्हाला कमी प्राईजमध्ये पाहिजे असतील तर मार्केटमध्ये अशा पद्धतीचे टर्निंग टेबल अवेलेबल आहेत, हे सुद्धा तुम्ही वापरू शकता। पण टर्निंग टेबलचं जे बेरिंग आहे ते स्मूथ असलं पाहिजे, नाहीतर त्याचा आवाज खूप येतो। हे तुम्हाला 250 ते 300 रुपयापर्यंत मिळून जाईल। केकचा जो स्पॉन्ज आहे तो सोक करण्यासाठी आपल्याला शुगर सिरप किंवा नॉर्मल पाण्याचा वापर करावा लागतो। जेव्हा आपण त्याला चमच्याने टाकतो केकच्या स्पॉन्जवर ते इव्हनली स्प्रेड नाही होत। अशा पद्धतीची स्प्रे बॉटल वापरून आपण जे शुगर सिरप किंवा पाणी आहे ते इव्हनली केकच्यावर स्प्रेड करू शकतो। ही टोटली ऑप्शनल आहे। तुमच्याकडे जर रिकामी प्लास्टिक बॉटल असेल तर तुम्ही त्याच्या झाकणवर होल बनवून त्याच्या आतमध्ये शुगर सिरप किंवा पाणी जे काही असेल ते फिल करून त्याचाही वापर तुम्ही अशा पद्धतीने स्पॉन्ज सोक करण्यासाठी करू शकता। या दोन्ही पद्धती वापरून केकचा स्पॉन्ज कसा सोक करायचा हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या सेशन्समध्ये दाखवणार आहे। हा आहे बटर पेपर। केकचं तयार बॅटर बेक करण्यासाठी जेव्हा आपण टिनमध्ये टाकतो ते खालून टिनला चिकटू नये यासाठी टिनला आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचा असतो। मी माझ्या पुढच्या सेशन्समध्ये दाखवलं आहे की बटर पेपर टिनच्या मापाचा प्रॉपर कसा कट करून घ्यायचा। हे आहेत स्क्रॅपर्स। केकच्या क्रीमला फिनिशिंग करण्यासाठी आणि डिझाईन करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या स्क्रॅपरचा उपयोग होतो। हे स्क्रॅपर असे प्लेन, झिगझॅग अशा पद्धतीचे असतात। प्लेन स्क्रॅपर जास्त वापरात येतो। माझ्याजवळ हे फ्लेक्झिबल स्क्रॅपर्स आहेत। मार्केटमध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीचे मिळतात। हा जो झिगझॅग डिझाईनचा स्क्रॅपर आहे त्याचा आपल्याला कोम्ब इफेक्ट देण्यासाठी उपयोग होतो। याचा वापर प्रॉपर कसा करायचा हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। तुम्ही जर बिगिनर्स असाल आणि सुरुवातीला तुम्हाला स्क्रॅपर्स वापरायचे नसतील तर तुम्ही असं एखादं घरचं जुनं ATMही वापरू शकता। याचा उपयोग तुम्ही क्रीमला फिनिशिंग देण्यासाठी करू शकता। नेक्स्ट आहे केक बोर्ड। तयार केक आपल्याला यावर ठेवायचा असतो। मार्केटमध्ये वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे केक बोर्ड अवेलेबल असतात। या केक बोर्डची प्राईस साईजनुसार वेगवेगळी असते, 8 रुपये, 10 रुपये, 12 रुपये, 15 रुपये। तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता। जेवढा तुमचा केक आहे त्यापेक्षा तुम्हाला 3 ते 4 इंच मोठा असा केक बोर्ड घ्यायचा आहे। नेक्स्ट आहे केक बॉक्स। तुम्हाला ज्या साईजचा केक बॉक्स पाहिजे त्या साईजचा मार्केटमध्ये अवेलेबल असतो। जर तुम्हाला डॉल केक पॅक करण्यासाठी केक बॉक्स पाहिजे असेल तर तोही मार्केटमध्ये इझी अवेलेबल असतो। केक बॉक्स हा तुम्हाला जेवढा तुमचा केक आहे त्यापेक्षा 4 इंच मोठा घ्यायचा आहे। जर तुम्ही केक आहे तेवढाच केक बॉक्स घ्याल तर जी क्रीम आहे ती बॉक्सला चिकटणार। हे आहे चॉकलेट कंपाऊंड। चॉकलेट केक, चॉकलेट घनाश, चॉकलेट गार्निशिंग बनवण्यासाठी याचा उपयोग होतो। मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे चॉकलेट कंपाऊंड अवेलेबल असतात। हे आहे डार्क चॉकलेट कंपाऊंड, मिल्क चॉकलेट कंपाऊंड आणि व्हाईट चॉकलेट कंपाऊंड। यामध्ये अशा पद्धतीचे चॉकलेटचे स्लॅब असतात। याचा वापर आपल्याला चॉकलेट केकमध्ये करायचा आहे, तो प्रॉपर पद्धतीने कसा करायचा हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या सेशन्समध्ये दाखवणार आहे। मार्केटमध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळे मोल्ड्स मिळतात। हा माझ्याजवळ लेटरचा सिलिकॉनचा मोल्ड आहे। या लेटरचा वापर आपण केकवर नाव लिहिण्यासाठी करू शकतो। हा सिलिकॉन मोल्ड तुम्हाला 80 ते 90 रुपयाला मिळून जाईल। हल्ली मार्केटमध्ये अशा पद्धतीचे चॉकलेट गार्निशिंग तयार करण्यासाठी मोल्ड मिळतात। हे 140 ते 150 रुपयाला मिळतात।
चॉकलेट मेल्ड करून चॉकलेट गार्निशिंग कसे बनवायचे हा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. फ्रेंड्स, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. पुढे आपण भेटूयात महत्त्वाच्या आणि बेसिक टिप्स सोबत. और तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा, आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.